नमस्कार, दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. मिरजोळ्यात सापडलेला मृतदेह बेपत्ता निखिल कांबळे या शाळकरी मुलाचा रत्नागिरी हादरली. चारही भारतरत्नांचं देशातील पहिलं एकत्रित स्मारक दापोली येथे उभारणार खासदार सुनील तटकरे यांची माहिती. दुचाकी चोरी प्रकरणातील आरोपीस पोलीस कोठडी. लोटे येथील कल्याण मटका जुगार अड्ड्यांवर धाड, दोघांना अटक. आणि मुरब्बी येथे रस्त्यात खणलेल्या खड्ड्यात कोसळल्याने दुचाकीस्वार जखमी. आता पाहूया सविस्तर वृत्त. रत्नागिरी शहरात एक धक्कादायक घटना घडली. काल सकाळी मिरजोळ येथे एक मृतदेह सापडला होता. त्याच्या अंगावर दगड टाकून ठेवण्यात आले होते. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास सुरू केला. हा मृतदेह 12 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या निखिल अरुण कांबळे या 13 वर्षाच्या शाळकरी मुलाचा असल्याचं निष्पन्न झालं. शहरानजीक मिरजोळ येथे घवाळवाडीच्या ठिकाणी या मुलाची हत्या करून त्याचा मृतदेह चरात टाकण्यात आला होता. त्याच्यानंतर हा मृतदेह लपवण्यासाठी त्याच्यावर दगड ठेवण्यात आले. बेपत्ता निखिल याचा शोध गेले 12 दिवस सुरू होता. या परिसरात दुर्गंधी पसरल्याने ही घटना उघड झाली. रत्नागिरी पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत. मृतदेहाच्या ठिकाणी सापडलेला ड्रेस, चप्पल, बेल्ट आणि काही अंतरावर सापडलेल्या दप्तरामुळे मृतदेहाची ओळख पटली. रायगड रत्नागिरी हा असा एकमेव लोकसभा मतदारसंघ आहे की ज्या मतदारसंघातून 4 भारतरत्न देशाला मिळाले आहेत. त्यामुळे या 4ही भारतरत्नांचा देशातील पहिले सुसज्ज एकत्रित स्मारक दापोली येथे उभारणार असल्याची माहिती रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांनी दिली. दापोली येथे जन्मलेले समाजसुधारक भारतरत्न महर्षी डॉक्टर धोंडो केशव कर्वे, भारतरत्न पांडुरंग वामन उर्फ पावा काणे, पेण येथे जन्मलेले भारताचे स्वतंत्रता संग्राम सेनानी, गांधीवादी नेते तथा सामाजिक कार्यकर्ते भारतरत्न आचार्य विनोबा भावे, मध्य प्रदेशातील महू येथे जन्मलेले परंतु मूळ मंडणगड तालुक्यातील आंबवडे गावचे असलेले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या 4ही भारतरत्नांनी महाराष्ट्राला आणि देशाला एक वेगळ्या प्रकारची दिशा दिली आहे. आजच्या पिढीला स्फूर्तीदायक ठरावं म्हणून या 4 भारतरत्नांचा एकत्रित स्मारक दापोली या ठिकाणी उभारण्याचा निर्णय खासदार सुनील तटकरे यांनी घेतलाय. खेड तालुक्यातील खवटी सतीचा कोण येथून 2 फेब्रुवारी रोजी दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला खेड पोलिसांनी महाड पोलिसांकडून ताब्यात घेतलंय. सागर सोळंकी असं त्याचं नाव असून त्याला न्यायालयासमोर हजर केलं असता न्यायालयाने 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. खवटी सतीचा कोण येथील प्रतीक शिंदे यांनी आपली बजाज पल्सर ही दुचाकी आपल्या घराच्या अंगणात उभी करून ठेवली होती. 2 फेब्रुवारीच्या रात्री घराच्या अंगणात पार्क केलेली दुचाकी अज्ञाताने चोरून दिली. प्रतीक आणि त्याच्या नातेवाईकांनी दुचाकीचा शोध घेतला, मात्र ती न मिळाल्याने त्याने याबाबत खेड पोलिसात दुचाकी चोरीची तक्रार नोंदवली. दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याने दुचाकीची नंबर प्लेट बदलून ती महाड तालुक्याच्या हद्दीत वापरण्यास सुरुवात केली. शहरामध्ये फिरणाऱ्या बजाज पल्सर या दुचाकी नंबर प्लेट बदलली असल्याचं महाड पोलिसांच्या नजरेतून सुटलं नाही. त्यांनी दुचाकीला लावण्यात आलेल्या नंबर प्लेटची RTO कडून माहिती मिळवली असता तो नंबर ऍक्टिवाचा असल्याचं स्पष्ट झालं. महाड पोलिसांनी दुचाकी चालकाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरं दिली, मात्र पोलिसांनी खास शैलीत चौकशी केल्यानंतर तो पोपटासारखा बोलू लागला आणि त्याने ती दुचाकी खेड येथून चोरल्याचं कबूल केलं. खेड तालुक्यातील लोटे येथील कल्याण मटका जुगार अड्ड्यांवर धाड टाकून पोलिसांनी दोघांना मुद्देमालासह अटक केली. आरोपींकडून 10,757 रोख आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलं. औद्योगिक वसाहत असलेल्या लोटे परिसरात मोठ्या प्रमाणात जुगार मटका अड्डे सुरू करण्यात आल्याची माहिती खेडच्या पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांना मिळाली होती. यानुसार पोलीस निरीक्षक पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे, साजिद नदाफ, वीरेंद्र आंबेडे आणि चालक नटे यांनी बाळा देवरुखकर याच्या घरामागील मोकळ्या जागेत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर धाड टाकून अविनाश कुडुलकर आणि सुरेश जाधव, परशुराम चिपळूण या दोघांना अटक केली. देवरुखहून संगमेश्वरकडे निघालेले बाईकस्वार रस्त्याचा अंदाज न आल्याने बुरंबी येथे खणलेल्या खड्ड्यात कोसळल्याने गंभीर जखमी झाले. रस्त्यावर अंधार असल्यामुळे अपघात झाल्याचं कोणाच्या लक्षात आलं नाही, मात्र खड्ड्यात कोसळलेल्या या 2 तरुणांनी आरडाओरडा केल्यानंतर त्यांच्या मदतीला महामार्गावरून धावणाऱ्या अन्य वाहनांमधील प्रवासी धावून आले. त्यांना खड्ड्यातून बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. खेड तालुक्यातील मुर्डे येथील जिल्हा परिषद शाळेचं उद्घाटन दापोली मतदारसंघाचे आमदार योगेशदादा कदम यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अण्णा कदम, पंचायत समिती सभापती विजय कदम, माजी सभापती सौ अपर्णा नक्षे, सरपंच रवींद्र रेवाळे, उपतालुका प्रमुख बाबू काजारे, शिक्षण अधिकारी शिंदे, शाखा प्रमुख विजय येसरे,
शिवसेना, युवासेना, महिला आघाडी पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यकारिणी सदस्य सभासदांना विनम्र विनंती आहे की दिनांक 29 फेब्रुवारी 2020 रोजी सायंकाळी 4 वाजता वाढदिवसाचा आनंद मिळावा. पोलीस निरीक्षक सौ सुवर्णा पत्की मॅडम यांच्या वतीनं चाय पे चर्चा या मथळ्याखाली पोलीस स्टेशनच्या आवारात सभा मंडपात जामगे येथील वृद्धाश्रमातील वृद्धांसोबत साजरा करण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त सभासदांनी पोलीस स्टेशन खेड कार्यालयात हजर राहायचं आवाहन खेड तालुका ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव राजन दांडेकर यांनी केलंय. एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रवासीभिमुख सेवांच्या बाबतीत जागरूक राहून प्रवाशांच्या तक्रारींना सकारात्मक प्रतिसाद देत त्यांचा तक्रारीचा तातडीने निपटारा करा असे आदेश परिवहन मंत्री ॲडव्होकेट अनिल परब यांनी एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिलेत. प्रवासी संख्येचा विचार करून बस फेऱ्यांचं नियोजन करा अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केल्यात. चिपळूण तालुक्यातील कापरे देऊळवाडी येथे बंद घर फोडून अज्ञात चोरट्याने 5,500 रुपयांची रोकड लंपास केली. कापरे येथील सुभाष मोरे हे ठाणे येथील त्यांच्या मुलाकडे गेले होते. ही संधी साधून अज्ञाताने त्यांच्या घराच्या बंद पडवीची कडी कोयंडे उचकटून आत प्रवेश करत कपाटातील रोकड लंपास केली. दापोली वनविभाग आणि कासव मित्रांच्या सहकार्यानं दापोली तालुक्यातील 7 गावातील समुद्र किनाऱ्यावर 36 घरट्यात कासवांची 3,852 अंडी संरक्षित केली आहेत. केळशी येथील समुद्र किनाऱ्यावरील संरक्षित घरट्यांमधून कासवांची बाहेर आलेली 40 पिल्लं समुद्रात सोडण्यात आली असून मुरुड येथूनही कासवाच्या 2 पिल्लांना समुद्रात सोडण्यात आलंय. दापोली तालुक्यातील समुद्र किनाऱ्यावरील 7 गावातील 36 घरट्यात आतापर्यंत वनविभागानं कासव मित्रांच्या सहकार्यानं 3,852 कासवांची अंडी संरक्षित केली आहे. रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होते. या ठिकाणी तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता असल्याने उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची हेणसाळ होते. शासकीय रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांच्या नेमणुका केल्या जातील अशी आश्वासनं वारंवार देण्यात येतात, मात्र रुग्णालयात अधिकारीच येत नसल्याने शासकीय रुग्णालयच व्हेंटिलेटरवर आहे. सद्यस्थितीत अस्थिरोग फिजिशियन, रेडिओलॉजिस्ट, त्वचारोग तज्ज्ञ विभागात एकही वैद्यकीय अधिकारी नसल्यानं रुग्णांचे हाल होत असून त्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतोय. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.